हॅलो, नमस्कार. मराठी किचन फूड चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत. तर आज मी तुमच्यासोबत एक रानभाजी जी आहे त्याची रेसिपी घेऊन आलेली आहे. तर याला आमच्याकडे काटोलं म्हणतात, तर तुमच्याकडे याला काय म्हणतात मला तुम्ही कमेंटमध्ये सांगा. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. तर इथे मी 1/2 kg काटोलं जे आहे ते घेतलेले आहे. तर बघा, अशा प्रकारचे हे असतात, याला वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या नावांनी ओळखले जातात. तर तुमच्याकडे याला काय म्हणतात मला तुम्ही सांगा नक्की कमेंटमध्ये. तर याला मी अशा प्रकारे कट करून घेते आहे. तर ही जी भाजी आहे ही पावसाळ्यामध्येच असते, तर पावसाळ्यामध्ये तुम्ही खा, यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये प्रोटीन्स असतात. तर अशा प्रकारे मी कट करून घेते आहे. पहिले मी मधून कट करून घेतले, त्याचे 2 भाग करून घेतले, आणि अशा प्रकारे आडवं मी आता याला असे छोटे छोटे याचे पातळ काप करून घेते आहे. तर तुम्ही याला तुमच्या आवडीनुसार कट करू शकता, तुम्ही याला गोल आकारामध्ये सुद्धा कट करू शकता, पण मी अशा आकारामध्ये याला कट करून घेते आहे. तर सगळे जे काटोलं आहे ते मी अशाच प्रकारे इथे कट करून घेते आहे, तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये. तर ही जी भाजी आहे ही खायला खूप छान लागते, स्पेशली पावसाळ्यामध्ये ही भाजी बाजारामध्ये मिळते. तर तुम्ही एकदा ही जी रेसिपी आहे भाजीची ही तुम्ही ट्राय करा, एकदम सोपी पद्धत आहे. तर चला आता भाजीला सुरुवात करूया. तर इथे मी कढईमध्ये 2 टेबलस्पून तेल टाकलेलं आहे. तर तेल गरम झालं की लगेच त्यामध्ये मी मोहरी आणि जिरं टाकलेलं आहे, 1/2 चमचा मोहरी आणि 1/2 चमचा जिरं टाकलेलं आहे. जिरा आणि मोहरी फुटायला लागलं की त्यामध्ये मी 1/2 चमचा हिंग टाकून घेते आहे, आणि 2 मीडियम आकाराचे कांदे मी असे लांब कापून घेतलेले आहे तेसुद्धा मी यामध्ये टाकून देते आहे. कांदे आपल्याला थोडेसे परतून घ्यायचे आहे, थोडेसे लाल होईस्तोवर परतायचे आहे, एकदम ब्राऊन करायचे नाही आहे, थोडेसे लाल स्पॉट याला येतपर्यंत परतायचे आहे. बघा, इतपत कांदा आपल्याला जो आहे तो परतून घ्यायचा आहे. आता कांदा परतला की यामध्ये मी एक छोट्या आकाराचा टोमॅटो अशा प्रकारे बारीक चिरून घेतलेला आहे, तोसुद्धा यामध्ये मी टाकलेला आहे. आता टोमॅटो जो आहे तो आपल्याला थोडासा परतवायचा आहे, एकदम सॉफ्ट करायचा नाही आहे, थोडासा 2 मिनटं आपल्याला परतवायचा आहे. टोमॅटोसुद्धा छान परतून झालेला आहे, तुम्ही इथे बघू शकता. आता यामध्ये जी चिरून ठेवलेली काटोलं आहे ती मी यामध्ये टाकून देते आहे. आता हे आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. यामध्ये मी आता सध्या तिखट मीठ वगैरे टाकत नाही आहे, थोडंसं आपल्याला याला परतवून घ्यायचं आहे. तर बघा, अशा प्रकारे हे परतवून घ्यायचं आहे, आणि परतवल्यानंतर याला आपल्याला झाकण ठेवून 5 ते 7 मिनिटं आपल्याला मीडियम गॅसवर याला होऊ द्यायचं आहे. तर बघा, हे परतवून झालेलं आहे. आता यावर मी झाकण ठेवते आहे, आणि झाकण ठेवल्यानंतर याला आपल्याला 5 मिनिटं परतवून घ्यायचं आहे. तर 5 मिनिटं झालेले आहे, तुम्ही बघू शकता काटोलं जे आहे ते थोडे सॉफ्ट झालेले आहे. 5 मिनिटानंतर अशा प्रकारे ही भाजी दिसेल, थोडासा रंगसुद्धा याचा लाईट आलेला आहे. तर याला मी थोडंसं परतवून घेते. आता यामध्ये आपल्याला सगळे मसाले टाकायचे आहे. तर सर्वात पहिले मी अद्रक लसणाची पेस्ट यामध्ये टाकत आहे. तर 1/2 चमचा मी अद्रक लसणाची पेस्ट टाकली आहे. तुम्ही तेलामध्ये सुद्धा टाकू शकता जेव्हा कांदा टाकता त्याच्यानंतर. मी आता इथे आता टाकत आहे. त्यानंतर 1 छोटा चम्मच मी लाल तिखट टाकते आहे. त्यानंतर 1/2 चमचा इथे मी हळद टाकलेली आहे. त्यानंतर 1/2 चमचा मी धनेपूर टाकलेली आहे. 1/2 चमचा मीठ टाकलेला आहे, तुम्ही चवीनुसार टाका. आणि 1/2 चमचा इथे मी गरम मसाला टाकते आहे, जो काळा मसाला असतो तो. आता हे जे मसाले आहे हे आपल्याला व्यवस्थित यामध्ये मिक्स करून घ्यायचे आहे, व्यवस्थित आपल्याला परतवून घ्यायचं आहे. तर काटोलं जे आहे ते थोडेसे सॉफ्ट झालेले आहे, तरी पण हे अजून शिजायचे आहे. आता सगळे मसाले मिक्स केल्यानंतर याला आपल्याला 2 ते 3 मिनिटं अजून झाकून आपल्याला याला शिजू द्यायचं आहे. तर यावर मी आता झाकण ठेवते आहे. तर 2 ते 3 मिनिटं असंच मी याला शिजू दिलेलं आहे. बघा, तुम्ही बघू शकता यातला कांदा जो आहे तो एकदम थोडासा लालसर, जास्त लालसर झालेला आहे, थोडासा ब्राऊन झालेला आहे. तर काटोलं जे आहे ते सुद्धा आपले शिजलेले आहे, मी दाखवते तुम्हाला. बघा, तर भाजी जी आहे ती आपली शिजलेली आहे. तर अशा प्रकारे तुम्ही करून बघा, खायला खूप टेस्टी लागते, एकदम सिंपल ही भाजी आहे. भाजी आपली तयार झालेली आहे. वरून मी थोडीशी कोथिंबीर टाकून घेते आहे. तर गॅस मी आता बंद केलेला आहे. तर भाजी जी आहे ती सर्व्ह करून घेऊया. ही भाजी जी आहे ही तुम्ही पोळीबरोबर, चपातीबरोबर किंवा भाकरीबरोबर खाऊ शकता. खायला खूप टेस्टी लागते ही भाजी. तुम्ही ही रेसिपी एकदा ट्राय नक्की करा. तुम्हाला जर जास्त कांदे नको असतील, थोडीशी ड्राय ड्राय तुम्हाला भाजी जर ही हवी असेल, तर तुम्ही एकच कांदा टाकला तरी चालेल. बघा, भाजी आपली तयार झालेली आहे. ही होती माझी आजची रेसिपी. आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. मी भेटते तुम्हाला अशाच एका नवीन व्हिडिओबरोबर. तोपर्यंत बाय बाय.